ऋषिकेश पाटील पाटील मंचावर या. अंधश्रद्धा म्हणजे काय असतं? म्हणजे दरवर्षी सामान्य माणसाला वाटणं की ह्या निवडणुकीला तरी कामं होतील. आणि जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा काय माहितीये? तो प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. म्हणजे आता बघा, अभिजित दादांच्या मागे शर्वरी बसायची, मेंटॉर घालवलाय पोरीनं. म्हणजे निर्मिती मॅम, मी इंजिनिअरिंगला असताना ना आम्ही मित्रांनी ठरवलं की आता पण रॉकेट बनवायचं, रॉकेट. आता आम्ही रॉकेट बनवणार, हीच मुळी अंधश्रद्धा होती. पण आम्ही कसं कसं बनवलं. आणि आता रॉकेट लॉन्चिंगला मी माझ्या आई बाबांना बोलवलं. बाबांनी रॉकेट पाहिलं आणि म्हणाले, अरे चाकं कुठं आहेत? बाबा रॉकेटला चाकं नसतात. अरे मग त्या चाकाखाली लिंबू ठेवलं नाही तर त्याचा प्रवास नीट कसा होईल? लिंबू फुटेल पचकन, रॉकेट उडेल कचकन. तिकडे बघतो तर आईने अख्ख्या रॉकेटला लिंबू मिरचीच्या माळा लावल्यात. ते रॉकेट कमी लिंबू सरबताची गाडी जास्त वाटते. आणि ते रॉकेट शेवटी उडलंच नाही तर आई म्हणते, नक्कीच त्या कदंबाईने नजर लावली असणार, नाहीतर दिवाळीत एवढे रॉकेट उडवले एक सुद्धा फुसक नाही निघालो. आणि नजर लागण्यावरही आपल्याकडे भरपूर अंधश्रद्धा आहेत. म्हणजे कोणाला नजर लागली तर काय म्हणतात की जा आणि मीठ उतरवा. तर आमच्या शेजारचं बा रडत होतं, माझी आजी गेली मीठ उतरवायला लागली, तर ते शांत बसलं. सगळ्यांना वाटलं तिची नजर उतरली, पण तिकडे त्या बाळाची फाटलेली. ते म्हणते, आता मीठ लावतायत मग मसाला टाकतील, मग तेल टाकतील, मग फ्राय करून खातील. आणि मीठ उतरवताना आजी काहीतरी पुटपुटत होती आणि ते पुटपुटताना थुंकत होती. मी आजीला म्हणाला, आजी हे सगळं ठीक आहे ग, पण थुंकतेस कशावर? ती म्हणाली, सायन्सवर. म्हणजे माझ्या आजीला ना मांजरी पण नाही आवडत. ती म्हणते, या मांजरींना ना काही कामच नाही येत, दिवसभर आडव्या जातच मेल्या. अगं ती मांजर आहे, आडवीत जाणार, ती काय कॉलेजला जाणार आहे? आणि माझी आजी माझ्या बाबांना सांगते की मांजरी आडव्या गेल्या ना की पाच पावलं मागे जायचं. आणि माझ्या आईच्या घरचे सांगतात की घरामध्ये एकतरी मांजर हवीच. म्हणजे आता आमच्या घरामध्ये मांजर आहे आणि पाच पावलं मागे जाणारे बाबा. म्हणजे कधी कधी ना मला बाबा कामे आणि शशी कपूरच जास्त वाटतं. आणि यांच्या या सवयीमुळे ना हे कधी कधी ऑफिसला निघतात आणि किचनमध्ये जातात. आमची सोसायटी छोटी तर कोणाच्या पण घरात शिरतात. म्हणजे इकडे आई मांजर शोधते आणि मी बाबांना शोधतोय. ह्यावर आम्ही एक उपाय काढला. आम्ही ठरवलं की आता बांधून ठेवायचं बाबांना, मांजर मोकळी फिरते. आता मी ऐकलं होतं की बेडकाला दगड मारला तर पाऊस पडतो, पण बेडकावर जोक मारले तर परफॉर्मन्स पडतो, हे मागच्या आठवड्यात कळालं काय? ह्या अंधश्रद्धेने ना कोणतेच प्राणी सोडले नाहीत. म्हणजे आता मुंगसाचंच बघा ना, असं म्हणतात की मुंगसाचं तोंड पाहिलं दिवस चांगला जातो. आमच्या शेजारच्या काकांनी मुंगूसच पाळलाय. अहो काकांचं ठीक आहे, मुंगसानी कोणाचं तोंड बघायचं? तर दिवा विजण्यावरून पण अंधश्रद्धा आहेत. म्हणजे आता गावाकडे दिवा विजवत नाही कारण की तिथे लोड शेडिंग असतं, आणि शहराकडे दिवा विजवला की लोड वाढतो. आणि आपणच म्हणत राहतो ना, शहरातली गर्दी वाढते, शहरातली गर्दी वाढते. मी लहान होतो तेव्हा सुद्धा अंधश्रद्धा, माझे आई बाबा मला म्हणायचे, तू लवकर झोप नाही तर भोकाडी येईल, भोकाडी. भोकाडी तर काय आली नाही, एक वर्षांनी मला छोटा भाऊ आला. आपल्याकडे सगळ्यात मोठी अंधश्रद्धा काय माहितीये? तीन तिघडा काम बिघडा. मला असं वाटतंय मला तीन ब्लॉकबस्टर मिळत नाही कारण की आपल्याकडे तीन जजेस आहेत. आणि आज जर मला तीन ब्लॉकबस्टर मिळाले नाही ना तर या अंधश्रद्धेवर माझी श्रद्धा बसेल. हा Thank you.